सेल्फी काढण्याच्या नादात धाम नदीच्या पात्रात पडून युवकाचा मृत्यू. राहुल खोडके व त्याचे मित्र फिरायला धाम नदीकडे गेले असता सेल्फी काढण्याच्या नादात राहुलचा पाय घसरला व तो धाम नदीच्या पात्रात पडला. नदीच्या पात्रात पडल्यावर प्रवाहाच्या पाण्याने वाहत जाऊन गायमुख कुंडात फसला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु सारे प्रयत्न विफल ठरले. अखेर राहुल खोडकेचा पाण्याच्या प्रवाहात मृत्यू झाला. राहुल खोडके हा हनुमान नगर बोरगाव मेघे येथील रहिवाशी आहे. तो आपल्या मित्रमैत्रिणींसोबत काल धाम नदीकडे फिरायला गेला होता. त्याच्या सोबत असलेला मित्र आशिष भाजीपाले हा सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे बघून भरत पटेल यांनी जीवाची पर्वा न करता आशिष भाजीपाले याला वाचवले. राहुल खोडके सोबत दीपाली तिरसडे, प्रणाली भिसे व वरील मित्र होते. प्रकरणाची माहिती सेवाग्राम पोलीस स्टेशनला मिळताच ठाणेदार संजय बोठे, पोलीस उपनिरीक्षक कंगाले व इतर पोलीस पवनार येथील धाम नदीवर घटनास्थळी पोहोचत झाले. अशोक मन्ने, प्रवीण बोरकर, अनिल भट, बारशीराम हजारे यांनी राहुल खोडके याचा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढला व घटनास्थळाचा पंचनामा करून राहुलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. महावॉइस करिता अविनाश नागदिवे, वर्धा.